नमस्कार, मैं भाग्यश्री। मिस इंडिया के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। आइए डालते एक नजर आज के मुख्य समाचार पर। प्याज की गिरती कीमत के कारण सरकार ने उत्पादक किसानों को सब्सिडी देने की घोषणा की, लेकिन जब वरुरा तालुका में प्याज नहीं उगाया जाता है तो किसानों के नाम पर प्रस्ताव प्रस्तुत किए जाते हैं। अब ये बात सामने आई है कि मार्केट कमेटी से जुड़े कुछ लोग किसानों के पीछे यह सब्सिडी वापस लेने की कोशिश कर रहे हैं। 23 फरवरी से मार्च 2023 की अवधि के दौरान निजी बाजार के लाइसेंस प्राप्त व्यापारी नेफेड को प्याज बेचने वाले राज्य के किसानों को 350 रुपए प्रति क्विंटल अनुदान की घोषणा की गई है। 3,73,000 का अनुदान एकत्रित किया गया है। अब मंडी समिति से जुड़े कुछ लोग किसान से यह रकम वसूलने में लग गए हैं। कुछ संचालकों व किसानों ने विधायक प्रतिभा धानोरकर से शिकायत की है। सदर शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेला आहे, त्याच्या मापारी पट्ट्या आहेत, आवकवर नोंदी आहेत, त्यानुसार तालुकास्तरीय समितीने त्याची छाननी तपासणी केलेली आहे आणि 776 शेतकऱ्यांना पात्र ठरून अनुदान मिळण्यासंबंधाने शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला होता, त्यानुसार अनुदान मंजूर झालेलं आहे। नाही, या संबंधाने मी सांगू शकत नाही, पण माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत, जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, त्या स्वाक्षऱ्यानुसार तपासणी केलेली आहे आणि तपासणी करून आम्हाला अर्जावर सह्या असल्यामुळे आम्ही ते पात्र करून पाठवलेले आहेत। तसं मला निश्चित सांगता येणार नाही, परंतु माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर प्रत्येक याच्यावर स्वाक्षरी आहे अर्जावर। हा मुळातच काय झालं की मला फोन आला अचानक की तुमच्या सर अकाउंटला 70,000 जमा झाले आहेत, त्यातले तुम्ही 5,000 ठेवा एक सहीचे। मी म्हटलं 5,000 आणि 65,000 आम्हाला काढून द्या। म्हणलं तुला 5,000 एका सहीचे 5,000 म्हणजे झालं म्हणे। म्हणलं असं काम जमत नाही, ॲक्च्युली कशाचे पैसे आहे बा? तर नाही, तुमचं कांदा उत्पादनाचं जे अनुदान होतं त्याचे ते अमाऊंट आहे। म्हणलं एक तर मला असे पैसे पाहिजेही नाही, मी अर्जही केला नाही, मी कांदाही पिकवत नाही, मग जेव्हा मी काहीच करत नाही तर ते पैसे माझ्या अकाउंटला उद्या म्हणलं फ्रॉड बदनाम। म्हणलं मला याच्यातलं एकही रुपया पाहिजे नाही, ते 5 तासा काय येतं आणि मी काढत नाही, कोणाला देत नाही, पोलीस स्टेशनला तक्रार करून टाकतो। आणि त्या अर्थ मी काल साहेबाशी बोललो पोलीस स्टेशनला, ते चंद्रपूरला होते, तर म्हणजे ठीक आहे तुम्ही तक्रार पाळा, कारण माझं हिप जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं आहे, सध्या मी घराच्या बाहेरही जात नाही। अशा अवस्थेमध्ये हे भानगड आमच्यासारखे सामान्य माणसाला खरं सांगतो पाप बिरू हे पटतच नाही ह्या गोष्टी कोणत्या कशा, तर हे वेगळंच दिसलं काहीतरी। त्या अनुषंगानं मग मी आमचा लहान बंधू आहे भाऊ हा संचालक आहे तिथं, म्हणून मी याला बोललो काल। म्हणलं अरे हे काही वेगळी तर भानगड नाही, कदाचित तुम्ही संचालक भ्रष्टाचार दिन तुलाही घालून आम्हालाही घालून हे काय नेमकं, तर जरा खोलात जाऊन चौकशी करायची काय भानगड आहे आणि सांग नेमकं काय आहे। महाराष्ट्र राज्य शासनानं मागच्या उन्हाळ्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये जो लाल कांदा सडलेला आहे त्या लाल कांद्याला आणि भाव कमी झाला त्या भाव कांद्याला भाव मिळावा, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाल कांद्याला अनुदान दिलेलं आहे आणि त्या अनुदानाच्या रूपामध्ये वर्रा बाजार समितीला 2,30,00,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाल्याबाबत बातमी आम्हाला वृत्तपत्रातून वाचायला मिळालेली आहे। तर माझा एक प्रश्न आहे की ज्या बाजारपेठेमध्ये कांद्याची बाजारपेठ खरेदीच केली जात नाही किंवा आमच्या वर्रा कृषी उत्पन्न बाजार समितीला हा आमचा भाजी बाजारच उपलब्ध नाही, तो नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे, अशा बाजारपेठेमध्ये कांदा खरेदी झाल्याचं ऐकून मला आश्चर्य वाटायला लागलेलं आहे। आणि त्या उपरही या ठिकाणी 676 लाभार्थी कांद्याचे आहे, कांदा अनुदानाचे आहे, तर त्या 676 लाभार्थ्यामध्ये साधारणतः एकाच कुटुंबातले अनेक लोक आहेत असे बऱ्याचशा ठिकाणी 676 लाभार्थ्यामध्ये आढळून येत आहे आणि म्हणूनच मला त्या ठिकाणी संशय निर्माण झाला आणि म्हणून आम्ही शेगावचे विनोद चिकटे या शेतकऱ्यांच्या घरी आम्ही भेटायला गेलो आणि तिथे माहीत पडलं की त्यांनी अप्लिकेशनच या लाभासाठी केलेली नाही आणि त्यांनी लाभासाठी अप्लिकेशनच केली नाही तर मग त्यांना लाभ कसा काय प्राप्त झाला ते स्वतः व्यक्तिशः आश्चर्यचकित झाले आणि आम्हालासुद्धा आश्चर्य झालं। त्याच्यावरून आम्हाला या एकूण प्रकरणाची भ्रष्टाचाराची कुणकुण लागली आणि म्हणून आम्ही आज बाजार समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकारी SDM या सगळ्यांना निवेदन सादर करून आम्ही विनंती केली आहे की आपण या ज्या काळामध्ये हा भ्रष्टाचार झाला त्या काळामध्ये या ठिकाणी प्रशासक होतं आणि ज्या प्रशासकांच्या कार्यकाळामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रशासकांची आपण कसून चौकशी करावी, ते जर दोषी आढळत असेल तर त्यांना निलंबित करावं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना म्हणजे अनभिज्ञ ठेवून त्यांची अप्लिकेशन्स इथे सादर झाली असेल
त्या लोकांच्या त्या लोकांनी या ठिकाणी FIR दाखल करून फौजदारी संहिता यांच्यावरती दाखल करावी आणि सोबतच माझी विनंती आहे की विद्यमान सभापती विद्यमान सदस्य या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या शासनाचा खोटा लाभ लाटलेला आहे तर यासुद्धा लाभार्थ्यांना म्हणजे याच पदावरती असलेल्या लोकांना निष्कासित करावं अशी नम्र विनंती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी या भ्रष्टाचाराच्या निमित्तानं करतो आहे। विजन न्यूज के लिए वरुरा से प्रतिनिधि की रिपोर्ट। तोतला डोहा जलाशय से पेन जलाशय में पानी छोड़ने से नदी का पानी का स्तर बढ़ गया है। पेन जलाशय के 16 दरवाजे के जरिए पेंच नदी में पानी छोड़ा जा रहा है जिससे पेंच नदी बड़ी तूफान पड़ रही है। नदी किनारे बसने वाले गांव को पहले प्रशासन द्वारा इस बारे में सूचना दी गई है। पार्श्वनी पुलिस विभाग की ओर से सभी को नदी किनारे न जाने की हिदायत दी गई है। वहीं परिसर में कोई भी पर्यटक न आए इसके लिए बार बार सूचना दी जा रही है। दो दिन से भारी बारिश होने से तोतला डोहा जलाशय का पानी का स्तर बड़े पैमाने पर बढ़ गया था जहां तोतला डोहा जलाशय से पेंच जलाशय में पानी छोड़ा गया जिसकी वजह से पेंच जलाशय का पानी का स्तर बढ़ने से बड़े पैमाने पर पेंच नदी में पानी छोड़ने के लिए जलाशय के गुरुवार को 16 गेट खोले गए जहां पर 3 मीटर तक पेंच जलाशय के गेट खोले गए हैं जिससे पेंच नदी बड़ी उफान पर बह रही है। सुरक्षा की दृष्टि से प्रशासन किसी भी अप्रिय घटना से निपटने के लिए तत्पर दिखाई दे रही है। वहीं आने वाले दिनों में भारी बारिश हुई तो पेंच जलाशय से ज्यादा स्तर पर गेट खोलकर नदी में पानी छोड़ा जा सकता है इसलिए नदी किनारे बसने वाले गांव के लोगों को प्रशासन द्वारा बार बार आह्वान कर सुरक्षा के ठिकानों पर रहने की गुजारिश की है। पुलिस निरीक्षक राहुल सोनवरे ने कोई भी अप्रिय घटना न हो इसलिए उचित बंदोबस्त की गए हैं। सिंचन विभाग के उप कार्यकारी अभियंता सावरकर हालत पर ध्यान दे रहे हैं। पार्श्वी तालुक्यातील पेंच जलाशय या जलाशयामध्ये पाण्याची पातळी वाढल्याने या जलाशयातून मोठ्या प्रमाणात पेंच नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आहे सोडण्यात येत आहे। तर या नदी काठावर असणाऱ्या गावांना आधीच प्रशासनामार्फत सूचना देऊन अलर्ट करण्यात आलेलं आहे। त्यासाठी आपल्यासाठी येथे या विभागात सिंचन विभागाचे उप अभियंता माननीय उपाय सर इथे आले आपण यांनाच विचारूया काय परिस्थिती आहे जलाशयात किती पाणी आहे आणि साठा किती वाजे किती वेळपर्यंत सोडणार आहोत चौराई धरणामुळे इकडे मध्य प्रदेशमध्ये काल 100 ते 150 mm पाऊस झाल्यामुळे तो प्रवाह तोतलाडोमध्ये आला आणि तोतलाडोमधून आपल्या धरणामध्ये आला आहे। त्यामुळे आपल्याला हा प्रवाह आपल्या धरणामधून पास करणे गरजेचे होते त्यामुळे आपण काल 4000 क्युमेकपर्यंत आपण विसर्ग पास केला व आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे व आता 3.5 मीटरमधून आपण हळूहळू 3.5 ते 2.5 करत आतापर्यंत आपण 1 मीटरवर आपले वक्रद्वार धरणाचे गेट आणलेले आहे व तोतलाडोने आता 0.5 मीटर केलेले द्वार आहे तो जो 4 तासाचा पिरियड आहे त्यामध्ये आपण या 4 तासाचं पाणी पास करून आपण पण 0.5 तासामध्ये आपले द्वार कमी करू 0.5 मीटरवर आणू व परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आहे। या काळामध्ये आणि गावांना हो या गावांमध्ये आपण सूचना दिल्या आहे व आपले वेगवेगळे ग्रुप आहे त्यावर आपण वारंवार प्रशासनाला आपण सूचना दिलेल्या आहेत उपविभागा स्तरावर पण आपण सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर पाचवी पोलीस निरीक्षक राहुलजी सोनवणे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत यांनी कालपासून जे या धरणाला पाणी सोडलं आहे या नदीला तेव्हापासून प्रत्येक गावामध्ये भेटी देत आहे आणि परिस्थितीचं पूर्ण आकलन करून तेथील लोकांना अलर्ट करत आहे आणि सूचना देऊन त्यांना सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करीत आहे। आपण काय सांगू शकतो सर का आत्तापर्यंत ज्या घटना पाणी सोडल्या तर आपण काय काय कारवाई केली आहे? प्रथमतः मी हे सांगू इच्छितो की जो एक प्रशासकीय ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सॲप ग्रुप त्यावर आम्हाला नियमित पाटबंधारे विभागाकडून तसेच तालुका प्रशासनाचे जे तहसीलदार साहेब आहेत तुसावर साहेब याकडून पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे नदीकाठचे जे गाव आहेत त्या गावातील पोलीस पाटलांना आमच्यातर्फे पोलीस प्रशासनातर्फे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मी तसेच तहसीलदार साहेब आणि गावातील काही सामाजिक कार्यकर्ते असे आम्ही मिळून रात्रो ज्या ज्या गावात नदीकाठची गावं आहेत त्या ठिकाणी जाऊन पोलीस पाटलांना सतर्क व नागरिकांना सतर्कचे इशारे दिलेले आहेत। तसेच आमच्या वाहनावर जी PA सिस्टीम आहे ज्याद्वारे लोकांना प्रशासनाकडे आवाहन करण्यात येत आहे की आपण आपले कुटुंब तसेच लहान मुले व गाड्या घेऊन या अशा नदीकाठच्या ठिकाणी येऊ नये पाणी पाण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो त्यांना आम्ही
या वारंवार सूचना देत आहोत. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी पोलीस निरीक्षक असो किंवा सिंचन विभागाचे अधिकारी तहसीलदार असो यांनी नजीकातील गावावर गावातील लोकांना आधी सूचना देऊन त्यांना अलर्ट राहण्याचा इशारा केला होता. कारण की या जलाशयात पाण्याची पातळी कितीही वाढू शकते, त्यामुळे वेळेआधी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी इथे सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या होत्या. आणि आज आपण या नदीपात्रात पाणी सोडत आहे, ते पाणी कमी होत आहे. आणि पुढील काळामध्ये जर असंच झालं तर मात्र गेट बंद करतील आणि पाणी बंद होईल. मी रुपेश खंडारे, बीसीएन न्यूज. मिसन न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट. दो दिन से लगातार बारिश के कारण पेंच जलाशय से भारी मात्रा में पानी का विसर्ग किया गया, जिस कारण कनान नदी का जलस्तर बढ़ाया गया है. जिस कारण मौता शहर में नदी किनारे स्थापित नाथ नगर, चक्रधर नगर, गर्दे मोहल्ला, इन बस्ती में पानी घुसने के कारण अनेक मकान डूब गए हैं. प्रशासन द्वारा नागरिकों को सुरक्षित जगह लाया गया है. नदी किनारे तगड़ा पुलिस बंदोबस्त लगाया गया. प्रशासन द्वारा पूरी तरह सतर्कता बरती जा रही है. मौता महसूल विभाग, पुलिस विभाग के वरिष्ठ अधिकारी इनकी ओर से नागरिकों को सतर्क रहने की अपील की जा रही है. मी अनिल कुमार बंधारी, राहणार चक्रधर नगर. आज रात्री ती काल आम्हाला डोंडी पेटून सांगण्यात आले होते की नदीचं पाणी वाहणार आहे म्हणून, कदा नदीचं तुम्ही सुरक्षित स्थानी स्थलांतर व्हा म्हणून. तर आम्ही रात्री 3 वाजतापासून सगळे आम्ही मोहल्ल्यामध्ये सगळे लोक जागत होतो आणि पाण्याचं प्रमाण वाढलं. रात्रभर आम्ही जागून काढलं आणि नंतर मग पाण्याचं लेवल वाढत इकडे जे आमचे जवळचे घरं होते, जे लेवलचे खालचे, ते सगळे घरं तुडुंब म्हणजे पाण्याने डुबले आणि काही लोकांच्या दिवाळी वगैरे पण पडल्या. आमची जीवनाकाठी व्यवस्था शासना वगैरे नाही केली. आम्ही आपल्या परीने आपलं सामान काढून तेली समाज सभागृहामध्ये आम्ही नेऊन ठेवलेलं आहे आणि आमच्याकडे जे होतं ते आमच्या प्रमाणे आपल्या जीवनाची व्यवस्था केलेली आहे. बीसीएन न्यूज के लिए मौता से संजय गिरडे की रिपोर्ट. हिंदी समाचार में फिलहाल इतना ही. खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा. आप देखते रहिए इन बीसीएन न्यूज. नमस्कार.